माझ सोलापूर न्यूज चॅनल निविदा प्रक्रियेपासून वादात अडकलेल्या जलजीवन मिशनच्या प्रगतीचा आता दर आठवड्याला आढावा घेतला जाणार असून जिल्हा स्तरावरील कामकाजाचं या ठिकाणी संनियंत्रण करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सूचना केल्या आहेत जलजीवन मिशनमधील काम कधी पूर्ण करणार याचा लेखी अहवाल देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळ यांनी दिल्या आहेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुरुवातीच्या टप्प्यात आयएसच्या परीक्षणासाठी गेल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळ यांच्यावर जबाबदारी आली होती कमी काळात त्यांनी या योजनेतील निविदा प्रक्रियेला गती देत पारदर्शकता आणली होती त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत जिल्हा परिषद प्रशासन ठेकेदार आणि पदाधिकारी यांनी त्याचवेळी ओळखली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आढावा घेतला का मोहोळ तालुक्यासह अन्य तालुक्यातील गावांमध्ये सरप्राईज व्हिजिट देऊन आव्हाळे यांनी जलजीवन मिशनच्या कामकाजाची गुणवत्ता तपासली आहे जलजीवन मिशनमध्ये कन्सल्टंट म्हणून शहा टेक्निकल कं कंपनी नाबार्डची नियुक्ती केली आहे कामाची तपासणी करण्यासाठी थर्ड पार्टी म्हणून टीयू कंपनीची तर टेस्ट रिपोर्ट कामासाठी एसडी कंपनीची का नियुक्ती केली आहे नळ जोडण्याच्या कामाची जबाबदारी सीआरसी आणि बी आर सी यांच्यावरती देण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल